गायन हेच तुम्हाला सारखं आपलं ध्येय आहे आणि हेच वाटायचं का? म्हणजे मी गाण्यासाठीच मला म्हणजे गाण्याचीच आवड आहे मला आणि गायची आवड माझा विसर म्हणजे आता या 20 वर्षात अडचण आहे ना, त्यामुळे विसर पडल्यामुळे थोडं मला आता नाही ते असू दे ते ओघन होत जाते, पण तुम्ही नृत्यापेक्षा गायनालाच प्राधान्य दिले. मी गायनालाच प्राधान्य काय ते गुलजारताई सांगितलं म्हणून का तुम्हाला त्याच्याकडे झुकला तुम्ही? मला मी गायनालाच झुकले तिकडं जास्त, म्हणजे कसं झालं ती डान्स करायला मी गायला, त्यामुळे गायन शिकला जास्त आणि सगळ्यांनी मला ती त्या म्हणजे गायनाच मला ओळख दिलं सगळ्यांनी. जिथं वेगळा गेली मला गायला सांगितलं, कला फक्त गेली तिथं मला गायला सांगितलं, तमाशात गेली मला गायला सांगितलं. फक्त गवळणीला एखादा लावणीला नाचायची. आतापर्यंत साधारणपणे किती गवळणी तुम्ही गायला असतो? आता बरेच अंदाजे किती? अंदाजे तरी असते तशी 30-40 गवळणी त्या हरवा. आणि लावण्या? लावण्या एक असते 100 या सगळ्या पाठांतर केल्या तुम्ही? लावण्या सगळ्या लावण्या पाठांतर केल्या, तेवढ्या आकाशवाणीलाही गायल्या. म्हणजे कुठल्याही प्रकारचं शिक्षण नसताना एखादा कला प्रकार आणि एखादी कलावंत 100 पुढे माझ्या लावणी आणि 100 म्हणजे 200 मला आसपास असते, पण माझ्या लावण्या काय काय लावण्याचे म्हणजे मी जे लावण्या काढल्या ते शब्द घेऊन चाली दुसऱ्या लावून काय काय लावण्या केल्या. तुम्ही ह्या सगळ्या लावण्या गवळणी सगळ्या म्हटला आणि आज अखेर ती परंपरा सगळी चालू आहे आणि ते सगळे ह्या सगळ्याच्या तर पारंपरिक किती आहेत? पारंपरिकच 100 पुढे लावणी आणि बाकी चित्रपटात बरं हे सगळं तुम्ही करताय आणि या सगळ्या तमाशामध्ये ह्या सगळ्या म्हटल्यानंतर तुम्ही थोडस कला प्रकारात म्हणजे या आपण म्हणतो की जलसा किंवा हे जे संगीत बारी ह्याच्याकडे तुम्ही वळलाय. ह्याच्यामध्ये शोभाताई लाखे माई माझ्या समोर आहेत आणि त्यांच्या साथीदाराने फार सुंदर आता वादन केलेलं आहे. आणखी पुढे आपण त्यांच्याशी चर्चा नक्की करणार आहोत.